नमस्कार, मी नीलिमा कदम। इयत्ता 8वी सामान्य विज्ञान जनरल सायन्स स्टैंडर्ड 8 ह्यूमन बॉडी एंड ऑर्गन सिस्टम मानवी शरीर व इंद्रिय संस्था। श्वसन संस्था तिच रचना व कार्य, हाउ दिस रेस्पिरेटरी सिस्टम, व्हाट इज इट्स स्ट्रक्चर एंड फंक्शन। श्वसन संस्था भोवतालची हवा नाकावाटे आत घेणे आणि नाकावाटे बाहेर हवा सोडणे म्हणजे बाह्य श्वसन, एक्सटर्नल रेस्पिरेशन। इट इन्क्लूड्स इनहेलेशन एंड एक्झलेशन। सो रेस्पिरेशन, व्हाट इज रेस्पिरेशन? इट इज द ऍक्ट ऑफ ब्रीथिंग इन एंड ब्रीथिंग आउट। When you inhale, that is when we inhale, we take in oxygen, and when we exhale, we give off the carbon dioxide from our body. And the function of this respiratory system is this only, that is breathe in oxygen and breathing out carbon dioxide. And the system, that is the different organs and other parts in our body which are involved in the breathing, when we exchange oxygen and carbon dioxide, it is the respiratory system. तर श्वास आणि उच्छवास या कृती नियंत्रित करणाऱ्या आणि आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा करणारी जी यंत्रणा आपल्या शरीरात आहे तिला श्वसन संस्था असे म्हणतात। मग या श्वसन संस्थेचे वेगवेगळे घटक कोणकोणते आहेत? देयर आर डिफरंट ऑर्गन्स व्हिच इन्वॉल्वड इन द रेस्पिरेटरी सिस्टम। दोज आर नोज, ट्रॅकिया, सीयर नोज, ट्रॅकिया, लंग्स। दीज आर द इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम, दॅट इज नोज, ट्रॅकिया अँड लंग्स। Now, respiratory system begins with nose. तर श्वसन क्रियेची सुरुवात किंवा श्वसन संस्थेची सुरुवात ही नाकापासून होते। We breathe in oxygen through the nose, and with the help of this windpipe, the air which we take in, it goes in our lungs. So, see here. आपण काय करतो आहोत, नाकावाटे हवा आत घेतो अँड ती कुठे जाते अँड इट गोज इन अवर लंग्स थ्रू धीस विंड पाईप। नाउ दिस एअर गेट्स वॉर्म अप बिफोर गोइंग टू अवर लंग्स। फुफ्फुसामध्ये जाण्या अगोदर ती हवा थोडीशी गरम होऊन आत जाते। नाउ इन द nose there are some hairs and cilia, also there is some mucus present in our nose. Now the nose helps to filter the air of dust and other stuff with the help of these hairs and mucus. तर श्वसनेंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसासारखी लव असते, त्यातून हवा गाळली जाते। सिमिलरली दिस पार्ट इज नॅरो, सो द एअर गेट्स वॉर्म अप अँड सो द डिफरंट बॅक्टेरिया दे कॅन बी किल्ड विथ द हेल्प ऑफ दिस वॉर्मनेस। तर श्वसनेंद्रियाच्या आतील भागामध्ये ही जी लव आणि म्युकस असतं त्यामुळे हवा गाळून गरम होऊन आपल्या फुफ्फुसात जाऊ शकते। नाउ नेक्स्ट फॅरॅन्क्स, घशापासून अन्न नलिका व श्वास नलिका सुरू होतात। नाउ व्हॉट इज फॅरॅन्क्स? फॅरॅन्क्स द इट इज अ ट्यूब व्हिच डिलिव्हर्स एअर फ्रॉम माउथ अँड नोज टू द ट्रॅकिया।
See here, this is the pharynx. Now, या घशा पासून काय आहे बघा, एपिग्लॉटिस, दैट इज फूड पार्टिकल, एंड दिस इज दिस एपिग्लॉटिस प्रोटेक्टिंग एयर वे ड्यूरिंग स्वॉलोइंग. तर अन्न, दिस इज इसोफेगस, दैट इज अन्न नलिका, एंड दिस इज विंड पाइप, श्वास नलिका. तर घशापासून या अन्न नलिका आणि श्वास नलिका सुरू होतात. ही जी श्वास नलिका आहे, दिस इज द विंड पाइप, and this is esophagus. तर या अन्न नलिकेच्या पुढे ही श्वास नलिका असते. विंड पाइप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाइप, दिस इज फूड पाइप, दॅट इज इसोफेगस. अँड देअर इज अ लीड, दिस इज द लीड, दिस लीड दॅट इज एपिग्लॉटिस. दिस लीड ऍट द बिगनिंग ऑफ विंड पाइप, इट क्लोजेस द विंड पाइप ड्यूरिंग पासिंग ऑफ फूड इन टू द इसोफेगस. तर हा जो मार्ग आहे, जी झडप आहे, ज्या वेळेला आपण अन्न घेतो त्यावेळेला ही झडप बंद होते, त्यामुळे अन्नाचे कण या श्वास नलिकेत न जाता बरोबर अन्न नलिकेत जातात. आणि ज्या इतर वेळी ही श्वास नलिका उघडी असते त्यामुळे हवा या घशातून कुठे जाते, श्वास नलिकेत जाऊ शकते. सो ट्यूब दॅट डिलिव्हर्स एअर फ्रॉम माउथ अँड नोज टू द ट्रॅकिया, इट इज नथिंग बट विंड पाईप. सो ट्रॅकिया, द पॅसेज कनेक्टिंग युअर थ्रोट अँड इयर, ट्रॅकिया. ओके, दिस इज द ट्रॅकिया, इट इज अ पॅसेज कनेक्टिंग अवर थ्रोट अँड लंग्स. तर श्वास नलिका म्हणजे सुरुवातीचा भाग, या ठिकाणी दिस इज द लॅरेन्स. तर या ठिकाणी दिस विंड पाईप इज स्वोलन ड्यू टू द साऊंड बॉक्स, या ठिकाणी स्वरयंत्र आहे त्यामुळे हा भाग फुगलेला असतो. त्यानंतर सुरू होते ही ट्रॅकिया, दॅट इज द पॅसेज. आणि या श्वास नलिकेला ह्या ठिकाणी बघा दोन फाटे फुटतायत, टू ब्रांचेस we see over here, they are known as bronchi. One branch enters the right lung and the other into our left lung. See here, this is the trachea and these are bronchias. See here, trachea, bronchi, and these bronchi are lungs. They are going in the These bronchis are entering in the lungs. तर छातीमध्ये श्वासनलिकेला हे दोन फाटे फुटतात, व एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे, दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. बघा हाऊ दीज एपिग्लॉटिस वर्क्स. नाकातून घेतलेली हवा श्वसन नलिकेतून पुढे फुफ्फुसात जाते. नाऊ there is a lid, this is the lid, that is epiglottis. When we are eating or taking food, these epiglottis closes so that the food particles cannot enter in the wind pipe and they goes in this esophagus, that is food pipe. And other time these epiglottis is open, this lid is open. If somehow this food particle, one of the food particle enters in the wind pipe, आपल्याला काय लागतो, जोरात ठसका लागतो. आणि त्या ठसक्याबरोबर अन्नाचा एखादा कण जरी या श्वासनलिकेत गेला तरी तो ठसक्याबरोबर बाहेर फेकला जातो. तर अन्न नलिका आणि श्वासनलिका यामध्ये ही जी झडप आहे हिलाच एपिग्लॉटिस असं म्हणतात. लंग्स, फुफ्फुसे, हा श्वसन संस्थेतील एक अत्यंत महत्वाचा घटक. श्वास आणि उच्छवास या क्रिया फुफ्फुसाच्या आकुंचन प्रसरणामुळे घडून येतात. सो लंग्स आर द इम्पॉर्टंट ऑर्गन इन अवर रेस्पिरेटरी सिस्टीम. सो ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ दीज लंग्स, इनहेलेशन अँड एक्झलेशन टेक्स प्लेस इन अवर बॉडी. लेफ्ट लंग and right lung, and this is our heart, right? So
A lung is present on either sides of heart in thoracic cavity. Now, this maximum area of this thoracic cavity is occupied by lungs. Each lung has a double layer covering known as pleura. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण आहे, दिसते या ठिकाणी बघा, फ्लुएरल इफ्युजन, फ्लुएरा, दुपदरी आवरण असते त्यालाच फुफ्फुसावरण म्हणजेच फ्लुएरा असं म्हणतात. आता ही फुफ्फुसे जी आहेत, लंग्स आर इलास्टिक लाईक अ स्पंज. नाउ द लंग्स आर इलास्टिक लाईक स्पंज अँड दे आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट नोन एज एल्वोले. तर फुफ्फुसामध्ये असलेल्या या अतिशय लहान लहान आकाराच्या लाखो पिशव्यांना वायुकोश असे म्हणतात. द टायनी एअर सॅक्स इन द लंग्स वेअर एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड टेक्स प्लेस. नाउ सी हियर, दिस इज द alveoli, that is vayukosh. The air which we breathe in, it contains oxygen, so this oxygen is getting transported to this blood. This is a blood vessel and the oxygen is getting in the blood. At the same time, the carbon dioxide from the blood is going in the alveoli. And in exhalation, this carbon dioxide is thrown out of the body. तर या वायुकोशामध्ये बघा काय होते आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते. आपण जो नाकावाटे ऑक्सिजन घेतलेला आहे तो या वायुकोशातून रक्तवाहिन्या ज्या आहेत या बाजूला, त्या रक्तवाहिन्यांमध्ये जातो. त्याच वेळेला रक्तवाहिन्यांमधील कार्बन डायऑक्साइड या वायुकोशात येतो. सीयर, oxygen and carbon dioxide, that is exchange of oxygen and carbon dioxide takes place in these tiny air sacs, that is in the alveoli. Ata ya vayukoshancha bhavti baga kasha prakare karya kasalto, sukshma keshavahinyancha jaal asto. He baga ya keshavahinya ahet ani yancha bhinti sudha atishay patal astat, tyamule keshavahinyanmadil raktamadhe हा ऑक्सिजन जो आहे हा शोषला जातो. बघा ऑक्सिजन येतो, त्याच वेळेला ऑक्सिजन हा ऑक्सिजन तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिन शरीरातील विविध भागांना पुरविला जातो आणि या सूक्ष्म केशवाहिन्यातील कार्बन डायऑक्साइड व पाण्याची वाफ हे वायुकोशात शोषले जाऊन उच्चवासावाटे शरीराबाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे या ज्या लाखो पिशव्या म्हणजेच एल्वोलाय आपल्या फुफ्फुसात असतात, त्याच्या मार्फत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते आणि या श्वसन संस्थेचं कार्य अशा प्रकारे चालतो. हे वायुकोश मानवी शरीरात जवळजवळ 30 कोटी एवढे वायुकोश असतात. वायुकोशाबाहेर बघा, हे प्रत्येक बाहेर रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. बाहेरील हवा आत आली की त्यातील ऑक्सिजन रक्तवाहिनीतील रक्तात मिसळतो आणि त्याच वेळेला रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायुकोशात जाऊन उच्चवासावाटे बाहेर टाकला जातो. तर थोडक्यात, वायुकोशावरील आवरण जे अत्यंत पातळ झिरझिरीत असते, त्यातून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते. वायुकोश व सूक्ष्म रक्तवाहिन्या, तर अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण होते. सो वॉल्स ऑफ एल्व्होली अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थीन अँड सो गॅसियस एक्सचेंज कॅन टेक्स प्लेस अक्रॉस दीज थीन वॉल्स. नाऊ डायफ्रॅम, नाऊ श्वासपटल, विच इज द मसल helps in the lungs to pull in air and push it out. baga he ahe diaphragm. uro pokli va udar pokli yancha darmyan aslela
एक लवचिक पर्दा, द मसल विच इज प्रेजेंट बिटवीन द थोरेसिक कैविटी एंड एब्डोमिनल कैविटी. Now, what is the function of this diaphragm? Now, see here. When muscles change the size of your lungs, inhalation and exhalation, this is the diaphragm here. The movement of air into and out of your lungs is called ventilation. When you inhale, inhalation, our lungs get bigger. And when you exhale, your lungs get smaller. See here. When you inhale, lungs get bigger. But when you exhale, your lungs get smaller. Now, diaphragm. Breathing in. म्हणजेच आपण श्वास घेतो. श्वास घेतो म्हणजेच काय करतो? तर बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे. See ribs. The ribs. Rising up of ribs and lowering of diaphragm causes the decrease in pressure on lungs. The bargadya kinchit var uchalya jane and shwasapatal khali jane ya kriya ekdam jhalyane phuphusavaril dab kami hoto and tyamule baheril hava nakavate phuphusat jate. This is inhalation. Yala shwas asa mhantat. आणि एक्झलेशन म्हणजेच ब्रीथिंग आउट उच्चवास काय होतं बघा. तर बरगड्या मूळ जागी परत आल्या की फुफ्फुसावर दाब पडतो आणि त्यामुळे नाकावाटे हवा बाहेर टाकली जाते. सीयर श्वासपटल खाली जाणे. खाली गेल्यामुळे काय होतंय? श्वास खाली आला, हवा आली, आता हा श्वासपटल वरती गेलं, फुफ्फुसावर दाब पडतो, त्यामुळे आतील हवा नाकावाटे बाहेर टाकली जाते. सो सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ डायफ्रॅम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर ऑन लंग्स. ड्यू टू धीस एअर मूव्ह इन टू द लंग्स थ्रू नोज अँड व्हेन रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन डायफ्रॅम रायझेस अप. प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. ड्यू टू धीस एअर मूव्ह आउट फ्रॉम द नोज. दर मिनिटाला सुमारे 16 ते 18 वेळा अशा प्रकारे आपल्या शरीरात श्वासोच्छवास होत असतो. जस्ट रिकॉल, रेस्पिरेशन इज द ऍक्ट ऑफ ब्रीथिंग इन अँड ब्रीथिंग आउट. व्हेन यू इनहेल यू टेक इन ऑक्सिजन अँड व्हेन यू एक्झेल यू गिव्ह ऑफ कार्बन डायऑक्साइड. The respiratory system includes the nose, throat, windpipe, and lungs. So these are the components of respiratory system. The alveoli are where the lungs and the blood exchange oxygen and carbon dioxide during the process of breathing in and breathing out. Vayu koshat oxygen va carbon dioxide vayunchi shwas ani uchchvas ya kriyanmadhe devan ghevan hote. And the continuous upward and downward movement of diaphragm is necessary to bring about the breathing. Complete the word puzzle with the help of clues given. First, across words. Third one, earthworm respires through this. Fifth one, a muscle that helps to breathe in and out. Sixth one, food pipe and wind pipe originates here. Seventh, tiny air sacs in our lungs and eight present in thoracic cavity. Downwards, first, passage connecting your throat and lungs. Second, process of taking air through nose. And fourth one, the thin layer that covers the lungs. Now, these are the answers of this puzzle. You solve this puzzle and check with the answers. So, earthworm respires through skin, muscle which help to breathe in and out, that is diaphragm. Food pipe and windpipe originates in pharynx, tiny air sacs, alveoli.
present in thoracic cavity, that are lungs, and downwards passage connecting throat and lungs, that is trachea, process of taking air, that is inhalation, and thin layer covers the lungs, that is pleura. So this is all about respiratory system, its structure and a function. Try to watch this video again and again and understand the function of our respiratory system. Thank you.